इदानीं विधिवाक्ये कथम् अर्थोवर्णनीयः इत्युक्तं निषेधवाक्येपि नैयायिकरीत्या अर्थवर्णनं क्रियते न कलञ्जं भक्षयेत् इति वर्तते। इदानीं विधेः सैव अर्थः पूर्वरीत्या इष्टसाधनत्वं कृतिसाध्यत्वं बलवदनिष्ठ अननुबन्धित्वं बलवदनिष्ठ अननुबन्धित्वरूपस्य अर्थस्य नञर्थे अभावे प्रतियोगितासम्बन्धेन अन्वयः। तर्हि कः अर्थः स्यात्? बलवदनिष्ठ अननुबन्धित्वाभावः अर्थात् बलवदनिष्ठ अनुबन्धित्वं घटाभावाभावः घटरूपः खलु एवञ्च बलवदनिष्ठ अननुबन्धित्वाभावः बलवदनिष्ठ अनुबन्धित्वम् एतादृशं बलवदनिष्ठ अनुबन्धित्वं भक्षणे भक्षणे बोध्यते अनेन वाक्येन तथा च कलञ्जभक्षणं बलवदनिष्ठ अनुबन्धी इति बोधो जायते। इदानीं क्रियमाणं भक्षणं यद्यपि तृप्तिं जनयति इष्टं जनयति तथापि भाविकाले महान्तम् अनर्थं जनयेत् अतः तत्र निवृत्तिः जायते एतद्वाक्यश्रवणानन्तरम्। इदानीं शेनादियागः वर्तते तत्र का गतिः इति विशिष्य चिन्तनीयं वर्तते। शेनेन अभिचरन् यजेत शेन इति यागस्य नामधेयं फलं किम् अभिचारः अभिचारः नाम हिंसानुकूलव्यापारः प्राणवियोगानुकूलव्यापारः अभिचारः इति उच्यते। अभिचारः फलं यागस्तु तत्साधनम् इति अत्र स्थितिरस्ति। इदानीं यः शेनयागं करोति तस्य शत्रुमरणानन्तरं पश्चात् नरकप्राप्तिः अवश्यं भविष्यति इति स्थितिरस्ति। तर्हि इदानीं शेनयागः बलवदनिष्ठ अनुबन्धी इति ज्ञायते खलु परन्तु वाक्यं कीदृशं वर्तते? शेनेन अभिचरन् यजेत इति वर्तते। यजेत इति आख्यातं लिङ् च भवति तर्हि लिङर्थः तत्र बलवदनिष्ठ अननुबन्धित्वं भवदुक्तरीत्या भवति। तर्हि इदं बलवदनिष्ठ अननुबन्धित्वं शेनयागे साक्षादेव वाक्येन बोधितं नैयायिकमते। तर्हि शेनयागस्य बलवदनिष्ठ अननुबन्धित्वं श्रुत्या बोधितं चेत् तर्हि नरकपातः अनन्तरं नैव भविष्यति। तर्हि शिष्टानामपि शेनयागे निष्कम्पप्रवृत्त्यापत्तिः इति दोषः आयाति। तत्र उच्यते नैयायिकेन तादृशस्थले शेनेनाभिचरन् यजेत इत्यादिस्थले बलवदनिष्ठ अननुबन्धित्वं नैव भासते। इष्टसाधनत्वं कृतिसाध्यत्वम् इति एतद्द्वयमेव वाक्ये लिङर्थतया भासते बलवदनिष्ठ अननुबन्धित्वं तु न भासते। तस्मात् बलवदनिष्ठ अननुबन्धित्वं लिङा न बोधितं शेनयागे। अतः न हि स्यात् सर्वाभूतानि इति शास्त्रान्तरेण बलवदनिष्ठ अनुबन्धित्वं बोधितं किल तस्मात् प्रवृत्तिः नास्ति शिष्टानां शेनयागादौ इति ते अर्थं वर्णयन्ति। इदानीं नैयायिकमतस्य समालोचनं क्रियते मीमांसकेन। तत्र प्रथमतः एकस्य शब्दस्य एकः अर्थः वक्तव्यः इति न्यायः। अनेकः अर्थः एकस्य उच्यते चेत् स दोषः अन्यायश्च अनेकार्थत्वं। यदा शब्दस्य शक्तिकल्पना करणीया तदा एकस्मिन्नेव अर्थे शक्तिकल्पनं न्याय्यम् इति सः मीमांसकन्यायः वर्तते। भवद्भिस्तु अर्थत्रये लिङ्गः शक्तिः कल्पिता अयमेको दोषः। द्वितीयो दोषः बलवदनिष्ठ अननुबन्धित्वज्ञानं प्रवृत्तिकारणम् इत्युक्तं खलु तत्रापि अस्माकं विप्रतिपत्तिरस्ति। बलवदनिष्ठ अनुबन्धित्वज्ञानं प्रवृत्तिप्रतिबन्धकम् इति वक्तव्यं। मधुविषसम्पृक्त अन्नभोजने कुतः बुभुक्षितस्य प्रवृत्तिर्नास्ति? एतद्भक्षणे मम मरणं स्यात् इति ज्ञानं वर्तते। अर्थात् बलवदनिष्ठ अनुबन्धित्वज्ञानं तस्य वर्तते। बलवदनिष्ठ अनुबन्धित्वज्ञानं प्रवृत्तिं प्रति प्रतिबन्धकम् इति स्वीकुर्मः। तस्मिन् ज्ञाने सति प्रवृत्तिर्न भवति। तर्हि बलवदनिष्ठ अनुबन्धित्वज्ञान अभावे प्रवृत्तिर्जायते। इदं सम्यक् अवधातव्यं।
ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಅಭಾವ ಅಪೇಕ್ಷಿತ ನಾವು ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಅಭಾವ ಅನ್ಯ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಅನ್ಯತ್ ಬಲವದನಿಷ್ಠ ಇದಂ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅಜನಕಂ ಇತಿ ಜ್ಞಾನ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಇದಂ ಬಲವದನಿಷ್ಠ ಜನಕಂ ಇತಿ ಜ್ಞಾನ ಅಭಾವ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಅಭಾವ ಅನಯೋರ್ ಮಧ್ಯೆ ಕಿಂ ಅಪೇಕ್ಷಿತಂ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಪ್ರವೃತ್ತಿ ಪ್ರತಿಬಂಧಕಂ ಇತಿ ತ್ವಂ ಸ್ವೀಕರೋಷಿ ನವಾ ಸ್ವೀಕರೋಮಿ ಯದಿ ಸ್ವೀಕರೋಷಿ ತರಿ ಪ್ರತಿಬಂಧಕಾಭಾವ ಕಾರ್ಯಮಾತ್ರೇ ಕಾರಣ ಇತಿ ಭವದ್ಭಿರಪಿ ಸ್ವೀಕೃತಮಸ್ತಿ ತರ್ಹಿ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನಾಭಾವ ಪ್ರವೃತ್ತಿಂ ಪ್ರತಿ ಕಾರಣ ಅಯಂ ಅಭಾವ ನ ಜ್ಞಾತವ್ಯ ಸ್ವರೂಪತಃ ವರ್ತತೆ ಚೇತ್ ಪರ್ಯಾಪ್ತಂ ತಸ್ಯ ಜ್ಞಾನಂ ನಾಪೇಕ್ಷಿತಂ ತಸ್ಮಾತ್ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನಾಭಾವ ಲಿಂಗರ್ಥ ಇತಿ ನ ವಕ್ತವ್ಯಂ ಅನನುಬಂಧಿತ್ವಮಪಿ ಲಿಂಗರ್ಥೋ ನ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನ ಅಭಾವೋಪಿ ಲಿಂಗರ್ಥಃ ನ ಸ್ವರೂಪಸನ್ನೇವ ಪ್ರವೃತ್ತಿಂ ಪ್ರತಿ ಕಾರಣೀಭವತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಂ ಲಿಂಗರ್ಥಃ ಇತಿ ವಕ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಏಕಂ ಅಪರೂಪಿ ದೋಷಃ ಅನಿಷ್ಟೇ ಯದ್ ಬಲವತ್ವಮುಕ್ತಂ ತತ್ ಕಿಂ ರೂಪಂ ಇತಿ ಚಿಂತನೀಯಂ ತತ್ರ ಬಲವತ್ವಂ ನಾಮ ಬಲವದ್ವೇಷ ವಿಷಯತ್ವಂ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ ಬಲವದ್ವೇಷ ವಿಷಯತ್ವಂ ಅನಿಷ್ಟೇ ಬಲವದನಿಷ್ಟತ್ವಂ ನಾಮ ತರ್ಹಿ ದ್ವೇಷೇ ಬಲವತ್ವಂ ನಾಮ ಕಿಂ ಬಲವದ್ವೇಷ ಇತಿ ದ್ವೇಷಸ್ಯ ವಿಶೇಷಣಂ ದತ್ತಂ ದ್ವೇಷೇ ಬಲವತ್ವಂ ಕಿಂ ರೂಪಂ ಇತ್ಯುಕ್ತೇ ಔತ್ಕಟ್ಯ ರೂಪ ಜಾತಿ ವಿಶೇಷಃ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ ಇದಂ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಅವಗಂತವ್ಯಂ ಕದಾಚಿತ್ ಅಧರ್ಮ ಇತಿ ಜಾನತೋಪಿ ಅಧರ್ಮೇ ಪ್ರವೃತ್ತಿರ್ಜಾಯತೆ ಜಾಯತೆ ಖಲು ಸಹ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿ ಇತಿ ಜಾನಾತಿ ವಾ ನ ವಾ ಇದಂ ಕಾರ್ಯಂ ಕರೋಷಿ ಚೇತ್ ಅಗ್ರೇ ನರಕಂ ಭವಿಷ್ಯತಿ ನರಕಪಾತೋ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ಶಾಸ್ತ್ರೇಣ ಉಚ್ಯತೆ ಶಾಸ್ತ್ರೇ ಶ್ರದ್ಧಾಪಿ ಅಸ್ತಿ ತಥಾಪಿ ರಾಗಾತಿಶಯವಶಾತ್ ಪ್ರವರ್ತತೆ ಖಲು ಮನುಷ್ಯ ಇದಾನೀಂ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವ ಜ್ಞಾನಂ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಕಥಂ ಪ್ರವರ್ತೇತ ಪ್ರವೃತ್ತಿ ಕಾರಣಂ ವಿನಾ ಪ್ರವೃತ್ತಿ ಜಾಯತೆ ಇತಿ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ವಾ ಕಾರಣಂ ವಿನಾ ಕಾರ್ಯಂ ಭವತಿ ವಾ ನ ಭವತಿ ಖಲು ಅತಃ ಕಿಂ ವಕ್ತವ್ಯಂ ಅಸ್ಯ ಪುರುಷಸ್ಯ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವಂ ನಾಸ್ತಿ ತತ್ರ ವಸ್ತುಗತ್ಯಾ ಕಿಂ ಜಾತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನರಕೇಪಿ ಇದಾನೀಂ ಉತ್ಕಟಃ ದ್ವೇಷಃ ಅಸ್ಯ ನಾಸ್ತಿ ಸಹ ಏವಂ ಚಿಂತಯತಿ ಇದಾನೀಂ ಶತ್ರುಮರಣಮೇವ ಮಮ ಅತ್ಯಂತಂ ಆವಶ್ಯಕಂ ನರಕಃ ಭವತಿ ವಾ ತಸ್ಯ ಕೃತೆ ಅನಂತರಂ ಉಪಾಯಂ ಕರಿಷ್ಯಾಮಃ ನರಕೇ ಇದಾನೀಂ ಉತ್ಕಟಃ ದ್ವೇಷಃ ನಾಸ್ತಿ ಅತ್ರೈವ ಉತ್ಕಟೋ ರಾಗಃ ವರ್ತತೆ ತರ್ಹಿ ಅಸ್ಯ ಪುರುಷಸ್ಯ ಕೃತೆ ಬಲವದನಿಷ್ಠ ವಿಷಯತ್ವಂ ತತ್ರ ನಾಸ್ತಿ ಬಲವದ್ವೇಷ ವಿಷಯತ್ವಂ ನಾಸ್ತಿ ತರ್ಹಿ ಕಿಂಜಾತಂ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನುಬಂಧಿತ್ವಂ ಇತಿ ಕಥಂ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ಇತಃ ಪುರುಷಭೇದೇನ ದ್ವೇಷೇ ಕಸ್ಯಚಿತ್ ಬಲವತ್ವಂ ವರ್ತತೆ ಕಸ್ಯಚಿತ್ ಪುರುಷಸ್ಯ ನಾಸ್ತಿ ಏತತ್ಸರ್ವಂ ತದೀಯ ವಾಸನಾಧೀನಂ ಭವತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಬಲವದ್ವೇಷ ವಿಷಯಃ ಏವ ಅಯಮರ್ಥಃ ಇತಿ ಕೇನಾಪಿ ವಕ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಅತ್ಯಂತಂ ಸಮೀಚೀನೋಪಿ ಅರ್ಥಃ ಕಸ್ಯಚಿತ್ ಬಲವದ್ವೇಷ ವಿಷಯೋ ಭವಿತುಮರ್ಹತಿ ಏವಂಚ ಬಲವದ್ವೇಷ ವಿಷಯತ್ವ ರೂಪಂ ಬಲವದನು ಅನಿಷ್ಟತ್ವಂ ನಿರ್ವಕ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಸಹ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಇತಿ ನವರ್ಣನೀಯಂ ಅತಃ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಂ ನಾಮ ಏಕಃ ಲಿಂಗರ್ಥಃ ನ ಸ್ವೀಕರ್ತವ್ಯಃ ಜಾತಂ ವಾ ಇತಃ ಪರಂ ಸಪ್ತ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಾಃ ಭವದ್ಭಿಃ ಪೃಥಕ್ ಪೃಥಕ್ ಕಲ್ಪನೀಯಾಃ ಸಂತಿ ತತ್ರ ಕಥಂ ಇತಿ ಕಿಂಚಿತ್ ನಿರೂಪಯಾಮಃ ಅಸ್ಮಾಕಂ ಮತೇ ತನ್ನಾಸ್ತಿ ಭವನ್ ಮತೇ ತು ವರ್ತತೆ ಅಹಂ ಕ್ರಮೇಣ ಉದಾಹರಣಾನಿ ಉಕ್ತ್ವಾ ಕಸ್ಯ ಪುತ್ರ ಅನ್ವಯಃ ಇತಿ ಪ್ರದರ್ಶಯಾಮಿ ಯಜೇತ ಸ್ವರ್ಗಕಾಮಃ ಇತಿ ಯದಾ ಉಕ್ತಂ ತತ್ರಾಪಿ ಯಜೇತ ಇತಿ ವರ್ತತೆ ಲಿಂಗ್ ವರ್ತತೆ ತತ್ರ ಲಿಂಗರ್ಥಃ ಭವನ್ ಮತೇ ತ್ರಯಃ ಲಿಂಗರ್ಥಃ ಸಂತಿ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಕೃತಿಸಾಧ್ಯತ್ವಂ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಂ
ಏತೆ ತ್ರಯೋಪಿ ಅರ್ಥಾ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವಯಂ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ. ಸತ್ಯಂ ತರಿ ಲಿಂಗರ್ಥಃ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವಯಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ಇತಿ ಅತ್ರ ಜ್ಞಾತಂ. ಪರಂತು ಯದಾ ನಂಜ್ ಭವತಿ ನ ಭಕ್ಷಯೇತ್ ಇತ್ಯಾದಿ ರೂಪೇಣ ತದಾನಿಂ ಕಿಂ ಭವತಿ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ ನಾಸ್ತಿ. ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಸ್ಯ ನಂಜರ್ಥೇ ಅನ್ವಯೋ ಭವತಿ. ಸಮೀಚೀನಂ ವಾ? ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಾ ಭಾವಃ ನಂಜರ್ಥಸ್ಯ ಕುತ್ರ ಅನ್ವಯಃ? ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ. ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಾ ಭಾವವಾನ್ ಇತಿ ಭವತಿ. ತರ್ಹಿ ಇತಃ ಪರಂ ಕೃತಿಸಾಧ್ಯತ್ವಂ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಇತಿ ಯದ್ವರ್ತತೆ ಅಸ್ಯ ಅರ್ಥದ್ವಯಸ್ಯ ತು ಪೂರ್ವವತ್ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಏವ ಅನ್ವಯಃ ವರ್ತತೆ. ಏವಂಚ ಅತ್ರ ತ್ರಯಃ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಾಃ ವಕ್ತವ್ಯಾಃ. ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರಸ್ಥಲೇ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಸ್ಯ ನಂಜರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ ತದತಿರಿಕ್ತ ಲಿಂಗರ್ಥಸ್ಯ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ. ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರ ಅಭಾವೇ ಸರ್ವಸ್ಯಾಪಿ ಲಿಂಗರ್ಥಸ್ಯ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಏವ ಅನ್ವಯಃ. ಏತದರ್ಥಂ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಾಃ ಕಲ್ಪನೀಯಾಃ ಭವಂತಿ. ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ಲಿಂಗರ್ಥ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವ ಪ್ರಕಾರಕ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ನಂಜ್ ಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣಂ. ಅಯಂ ತಾರ್ಕಿಕ ಭಾಷ್ಯಾ ಏವ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಃ ವಕ್ತವ್ಯೋ ಭವತಿ. ವಿಷಯಸ್ತು ಅಯಮೇವ. ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರೇ ಲಿಂಗರ್ಥಃ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಂ ಕುತ್ರ ಪ್ರಕಾರತಯಾ ಅನ್ವೇತಿ? ನಂಜರ್ಥೇ ಏವ ಅನ್ವೇತಿ. ಏತತ್ ತಾರ್ಕಿಕ ಭಾಷ್ಯಾ ಕಥಮುಚ್ಯತೆ? ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ಲಿಂಗರ್ಥ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವನಿಷ್ಠ ಪ್ರಕಾರತಾ ನಿರೂಪಿತ ವಿಶೇಷ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ನಂಜ್ ಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣಂ ಏಕಃ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಃ. ಅತ್ರೈವ ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರಸ್ಥಲೇ ಏವ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಕೃತಿಸಾಧ್ಯತ್ವಂ ಇತ್ಯೇತದ್ವಯಂ ಕುತ್ರ ಅನ್ವೇತಿ? ಇತ್ಯುಕ್ತೆ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವೇತಿ. ತತ್ರ ಕಿಂ ವಕ್ತವ್ಯಂ? ಅಸ್ಮಿನ್ನೇವ ಸ್ಥಳೇ ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ಲಿಂಗರ್ಥ ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಾತಿರಿಕ್ತ ಲಿಂಗರ್ಥ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ. ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಾತಿರಿಕ್ತ ಲಿಂಗರ್ಥನಿಷ್ಠ ಪ್ರಕಾರತಾ ನಿರೂಪಿತ ವಿಶೇಷ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ಧಾತುಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣಂ. ದ್ವಿತೀಯ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವ ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರ ಅಭಾವೇ ಏತ ಇತ್ಯತ್ರ ತತ್ರ ಸಾಮಾನ್ಯತಃ ಏಕಃ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವ. ನಂಜ್ ಅಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ಲಿಂಗರ್ಥ ಲಿಂಗರ್ಥನಿಷ್ಠ ಪ್ರಕಾರತಾ ನಿರೂಪಿತ ವಿಶೇಷ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ಧಾತುಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣಂ. ತ್ರಯಃ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಾಃ ಜಾತಾಃ. ಇತೋಪಿ ಕಿಂ ಭವತಿ ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರಸ್ಥಲೇ ಯದಿ ಲಿಂಗ್ ಭವತಿ ತದಾ ಏಕಃ ವಿಶೇಷಃ ಅಸ್ಮಾಭಿರ್ಜ್ಞಾಯತೆ, ಲಿಂಗ್ ನ ಭವತಿ ತದಾ ಅಪರೋ ವಿಶೇಷಃ ಜ್ಞಾಯತೆ. ಪಶ್ಯತು ಕಳಂಜನ್ನ ಭಕ್ಷಯೇತ್ ಗ್ರಾಮಂ ನ ಗಚ್ಚತಿ. ಉಭಯತ್ರಾಪಿ ನಂಜ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರೋ ವರ್ತತೆ. ಕಳಂಜನ್ನ ಭಕ್ಷಯೇದ್ ಇತ್ಯತ್ರ ನಂಜರ್ಥಃ ಅಭಾವಃ ಕುತ್ರ ಅನ್ವೇತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವೇತಿ. ಬಲವದನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿತ್ವಾ ಭಾವವಾನ್ ಧಾತ್ವರ್ಥಃ ಕಳಂಜಭಕ್ಷಣಾದಿಹಿ. ರಾಮಃ ಗ್ರಾಮಂ ನ ಗಚ್ಚತಿ ಇತ್ಯತ್ರ ತು ರಾಮೋ ಗ್ರಾಮಂ ಗಚ್ಚತಿ ಇತ್ಯತ್ರ ಯಃ ಅರ್ಥಃ ವಚ್ಯತೆ ತದಭಾವಃ ವಕ್ತವ್ಯಃ. ರಾಮಃ ಗ್ರಾಮಂ ಗಚ್ಚತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಗ್ರಾಮಕರ್ಮಕ ಗಮನಾನುಕೂಲ ಕೃತಿಮಾನ್ ರಾಮಃ. ಇದಾನಿಂ ನ ಗಚ್ಚತಿ ಇತಿ ಸ್ವೀಕುರ್ಮಃ ತದಾನಿಂ ಕಃ ಅರ್ಥಃ ಭವತಿ? ಗ್ರಾಮಕರ್ಮಕ ಗಮನಾನುಕೂಲ ಕೃತ್ಯಭಾವವಾನ್ ರಾಮಃ. ನಂಜರ್ಥಃ ಕುತ್ರ ಪ್ರಕಾರತೆಯ ಅನ್ವೇತಿ? ಪ್ರಥಮಾಂತ ಪದಾರ್ಥೇ ಅನ್ವೇತಿ. ಲಿಂಗ್ ಅಸಮಭಿವ್ಯಾಹಾರೇ ಲಿಂಗ್ ಪ್ರಯೋಗ ನಾಸ್ತಿ, ಕೇವಲಂ ನ ಗಚ್ಚತಿ ರಾಮಃ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ಚೇತ್ ತದಾನಿಂ ನಂಜರ್ಥಸ್ಯ ಅಭಾವಸ್ಯ ಕುತ್ರ ಅನ್ವಯಃ? ಪ್ರಥಮಾಂತ ಪದಾರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ. ಯದಿ ಲಿಂಗ್ ಯೋಜ್ಯತೆ ನ ಗಚ್ಚೇತ್ ಇತಿ ತದಾನಿಂ ನಂಜರ್ಥಸ್ಯ ಅಭಾವಸ್ಯ ಕುತ್ರ ಅನ್ವಯಃ? ಪ್ರಥಮಾಂತ ಪದಾರ್ಥೇನ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ. ತರ್ಹಿ ಏಕಸ್ಯ ನಂಜರ್ಥಸ್ಯ ಲಿಂಗ್ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರೇ ಧಾತ್ವರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ, ಲಿಂಗ್ ಅಸಮಭಿವ್ಯಾಹಾರೇ ಪ್ರಥಮಾಂತ ಪದಾರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ. ಏತದರ್ಥಂ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಃ ಕಲ್ಪನೀಯೋ ಭವತಿ.
ಲಿಂಗ ಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ನನರ್ಥ ನಿಷ್ಠ ಪ್ರಕಾರತಾ ನಿರೂಪಿತ ವಿಶೇಷ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ಧಾತುಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣ. ಲಿಂಗ ಅಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ನಂಜಪದಜನ್ಯ ನನರ್ಥ ನಿಷ್ಠ ಪ್ರಕಾರತಾ ನಿರೂಪಿತ ವಿಶೇಷ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ಪ್ರಥಮಾಂತಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣ ಇತಿ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವದ್ವಯಂ ಕಲ್ಪನೀಯಂ. ಪೂರ್ವೋಕ್ತ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವತ್ರಯೇಣ ಸಹ ಮೇಲನೆ ಪಂಚಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಾ ಸಂಜಾತಃ. ಇತೋಪಿ ಅತ್ರ ವಿಶೇಷಃ ಅಸ್ತಿ, ನನರ್ಥಃ ಯಃ ವರ್ತತೆ ತತ್ರ ಧಾತ್ವರ್ಥಃ ಅನ್ವೇತಿ ಲಿಂಗ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರ ಅಭಾವೇ. ಧಾತ್ವರ್ಥಃ ಅನ್ವೇತಿ ಅಥವಾ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥಃ ಅನ್ವೇತಿ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ. ಕಥಂ ಗಮನಾನುಕೂಲಕೃತ್ಯಭಾವವಾನ್ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿ ಅರ್ಥೋ ವರ್ಣಿತಃ. ನಗಚ್ಛತಿ ಇತ್ಯಸ್ಮಿನ್ ಸ್ಥಳೆ ತತ್ರ ಗಮನಂ ಧಾತ್ವರ್ಥಃ, ಕೃತಿಹಿ ನೈಯಾಯಿಕ ಮತಾನುಸಾರೇಣ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥಃ. ತಾದೃಶ ಕೃತಿಹಿ ಯಃ ಕೃತೇಹೇ ಅತ್ರ ನನ್ಯರ್ಥೇ ಅನ್ವಯೋ ಜಾತಃ ಎವಂಚ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥಃ ನನ್ಯರ್ಥೇ ಅನ್ವಿತಃ. ಯದಿ ನನ್ಯ ನಾಸ್ತಿ ತದಾನೀಂ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥಃ ಕುತ್ರ ಅನ್ವೇತಿ? ಪ್ರಥಮಾಂತ ಪದಾರ್ಥೇ ಗಮನಾನುಕೂಲ ಕೃತಿಮಾನ್ ದೇವದತ್ತಃ. ಗಮನಾನುಕೂಲ ಕೃತ್ಯಭಾವವಾನ್ ದೇವದತ್ತಃ. ಯದಿ ನಂಜು ಭವತಿ ತದಾನೀಂ ಕೃತ್ಯಭಾವ ಕೃತೇಹೆ ಅಭಾವೇ ಅನ್ವಯಃ, ಅಭಾವಸ್ಯ ಪ್ರಥಮಾಂತಾರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ. ನನ್ಯಾಸ್ತಿ ಚೇತ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥ ಕೃತೇಹೆ ಪ್ರಥಮಾಂತಾರ್ಥೇ ಅನ್ವಯಃ. ಏತದರ್ಥಂ ಕಾರ್ಯಕಾರಣ ಭಾವದ್ವಯಂ ಕಲ್ಪನೀಯಂ. ನಂಜು ಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥ ಕೃತಿನಿಷ್ಠ ಪ್ರಕಾರತಾ ನಿರೂಪಿತ ವಿಶೇಷ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ನಂಜಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣ. ಯಥಾ ನನರ್ಥೇ ಅನ್ವಯೋ ಭವತಿ, ನಂಜ ಅಸಮಭಿವ್ಯಾಹೃತ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥ ಕೃತಿನಿಷ್ಠ ಪ್ರಕಾರತಾ ನಿರೂಪಿತ ವಿಶೇಷ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಶಾಬ್ದಬೋಧಂ ಪ್ರತಿ ಪ್ರಥಮಾಂತಪದಜನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರಣ ಇತಿ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವ ಪೃಥಕ್ ಕಲ್ಪನೀಯಃ. ಏವಂ ರೀತ್ಯ ಸಪ್ತ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಾ ನನ್ಯ ಸಮಭಿವ್ಯಾಹಾರ ಸ್ಥಳೇ ನನ್ಯ ಅಸಮಭಿವ್ಯಾಹಾರ ಸ್ಥಳೇ ಚ ವಾಕ್ಯೇ ಭವದ್ಭಿಃ ಕಲ್ಪನೀಯಾಃ ಸ್ಯುಃ. ತರ್ಹಿ ಏತಾದೃಶ ಅರ್ಥತ್ರಯಂ ಯದಾ ಉಚ್ಯತೆ ತದಾ ಖಲು ಏತೇ ಕಾರ್ಯಕಾರಣಭಾವಾಃ ಕಲ್ಪನೀಯಾ ಭವಂತಿ. ಅಸ್ಮಾಕಂ ಮತೇ ತು ತಥಾ ನಾಸ್ತಿ. ತರ್ಹಿ ಭವನ್ಮತಂ ಗೌರವಗ್ರಸ್ತಂ. ಅಸ್ಮಾಕಂ ಮತಂ ಕೀದೃಶಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಮೀಮಾಂಸಕ ಮತಂ ತತ್ರ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ. ಆಖ್ಯಾತಾರ್ಥಃ ಭಾವನಾ ಸಾ ಪ್ರವೃತ್ತಿ ರೂಪಾ ಭಾವನಾ ಆರ್ಥೀ ಭಾವನಾ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ. ಲಿಂಗರ್ಥಃ ಶಾಬ್ದಿ ಭಾವನಾ, ಶಾಬ್ದಿ ಭಾವನಾ ಪ್ರೇರಣಾ ರೂಪ. ಲೋಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ವಿಶೇಷ ರೂಪಃ ಭವತಿ ಪ್ರವೃತ್ತಯಿತುಃ ಅಭಿಪ್ರಾಯ ವಿಶೇಷ ರೂಪ ಶಾಬ್ದಿ ಭಾವನಾ. ವೇದೇ ತು ತತ್ರ ವಿಧಿವಾಕ್ಯಂ ವರ್ತತೆ ಖಲು ಶಬ್ದನಿಷ್ಠ ಲಿಂಗಾದಿ ಶಬ್ದನಿಷ್ಠ ಏವ ವ್ಯಾಪಾರಃ ಇತಿ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ. ಅತ್ರ ಕಿಂ ಭವತಿ ಅಸ್ಮಾಕಂ ಸಿದ್ಧಾಂತೆ ಭಾವಪ್ರಧಾನಂ ಆಖ್ಯಾತಂ ಇತಿ ಸ್ಮೃತ್ಯ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥ ಭಾವನಾಯಾಃ ಏವ ಸರ್ವತ್ರಾಪಿ ಮುಖ್ಯ ವಿಶೇಷ್ಯತ್ವಂ ಶಾಬ್ದಬೋಧೆ. ಶಾಬ್ದಭಾವನಾಯಾಃ ಅಪಿ ತತ್ರೈವ ಅನ್ವಯೋ ಭವತಿ. ಕುತ್ರ? ಆಖ್ಯಾತಾರ್ಥ ಭಾವನಾಯಾಂ. ಕೇನ ಸಂಬಂಧೇನ ಪಶ್ಯಾಮಃ. ಯದಾ ವಿಧಿವಾಕ್ಯಂ ಭವತಿ ಅರ್ಥಾತ್ ನಂಜ್ ನ ಭವತಿ ತದಾನೀಂ ಶಾಬ್ದಿಭಾವನಾಯಾಃ ಆಖ್ಯಾತಾರ್ಥೇ ಪ್ರಯೋಜ್ಯತಾ ಸಂಬಂಧೇನ ಅನ್ವಯಃ. ಶಾಬ್ದಿಭಾವನಾ ಪ್ರಯೋಜ್ಯ ಆರ್ಥೀ ಭಾವನಾ. ಇತೋಪಿ ವಿವರಣಂ ಕ್ರಿಯತೆ. ಗಾಮಾನಯ ಇತ್ಯುಕ್ತಂ. ಗಾಮಾನಯ ಇತ್ಯತ್ರ ಲಿಂಗರ್ಥಃ ಪ್ರವರ್ತನ, ಆಖ್ಯಾತಾರ್ಥಃ ಪ್ರವೃತ್ತಿ. ಪ್ರವರ್ತನ ಪ್ರಯೋಜ್ಯ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇತಿ ಅರ್ಥೋಲಬ್ಧಃ ಅನ್ವಯೇ ಸತಿ. ಪ್ರವೃತ್ತೇ ಅತ್ರ ಪ್ರವೃತ್ತೈರ್ವಿಶೇಷಣಂ ವರ್ತತೆ ಗವಾನೇನಾನುಕೂಲ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇಯಂ. ಗವಾನೇನಾನುಕೂಲ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇಯಂ ಪ್ರವರ್ತನ ಪ್ರಯೋಜ್ಯ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರವರ್ತನಾಜನ್ಯಾನ. ತತ್ರ ಪ್ರಯೋಜ್ಯತ್ವನ್ನಾಮ ಕಿಂ? ಪ್ರವರ್ತನಾಜ್ಞಾನಜನ್ಯ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಾನುಮಿತಿ ಪ್ರಯೋಜ್ಯತ್ವಂ. ಪ್ರಥಮತಃ ಪ್ರವರ್ತನಾಜ್ಞಾನಂ ಜಾಯತೆ ವಾಕ್ಯಶ್ರವಣ ಸಮನಂತರಂ. ಅಯಂ ಮಾಂ ಪ್ರೇರಯತಿ ಗವಾನೇನಂ ಕರ್ತುಂ ಪ್ರೇರಯತಿ ಇತಿ ಪ್ರೇರಣಾಜ್ಞಾನಂ ಜಾಯತೆ. ತತಃ ಪರಂ ಅಹಂ ಅಯಂ ಚಿಂತಯತಿ ಆಂ ಏವಂ ಚೇತ್ ತತ್ ಮಮ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಸ್ಯಾತ್. ಯದಿ ಯದಿ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ನ ಸ್ಯಾತ್ ತರ್ಹಿ ಕಿಮರ್ಥಂ ಅಯಂ ಆಪ್ತಃ ಮಾಂ ಪ್ರೇರಯೇತ್. ತಸ್ಮಾತ್ ಪ್ರೇರಣಾಜ್ಞಾನೋತ್ತರಂ
ಸಹ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವ ಅನುಮಿಮೀತೆ. ಸಮ್ಯಕ್. ತರ್ಹಿ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವ ಅನುಮಿತಿ ಅನಂತರಂ ಸಹ ಪ್ರವರ್ತತೆ. ಇದಾನೀಂ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವ ಅನುಮಾನೇನ ಲಬ್ಧಂ. ಕಥಂ ಸರ್ವತ್ರ ಅಸ್ಮಾಭಿ ಅವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಯದಾ ಆಪ್ತಃ ಪುರುಷಃ ಅಸ್ಮಾನ್ ಪ್ರೇರಯತಿ, ಇದಾನೀಂ ಪಿತಾ ಪುತ್ರಂ ಪ್ರೇರಯತಿ, ಪಠ ಇತಿ ಪ್ರೇರಯತಿ ಖಲು, ಪಠನೇ ಪ್ರವರ್ತಯತಿ. ತರ್ಹಿ ಕಿಮರ್ಥಂ ಪಠನೇನ ಕಿಂ ಭವತಿ? ಅವಶ್ಯಂ ಕಿಂಚಿತ್ ಭವತಿ, ಕಿಂಚಿತ್ ಫಲಂ ಭವತಿ. ಯದಿ ಕಿಂಚಿತ್ ಫಲಂ ನ ಸ್ಯಾತ್ ತರ್ಹಿ ಅಯಂ ಮಾಂ ತತ್ರ ನ ಪ್ರವರ್ತಯೇ. ಪಠನೇನ ಕಸ್ಯ ಲಾಭಃ? ಯಃ ಪಠತಿ ತಸ್ಯ ಲಾಭಃ ಭವತಿ, ಜ್ಞಾನಲಾಭೋ ಭವತಿ. ಏವಂಚ ತತ್ರ ಆಪ್ತಃ ಯದಾ ಪ್ರೇರಯತಿ ತದಾನೀಂ ಯಃ ಪ್ರವರ್ತತೆ ತಸ್ಯ ಲಾಭೋ ಭವತಿ, ಕಿಂಚಿತ್ ಇಷ್ಟಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ಏವಂಚ ಯತ್ರ ಯತ್ರ ಆಪ್ತ ಪ್ರವರ್ತನಾ ವಿಷಯತ್ವಂ ತತ್ರ ತತ್ರ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಇತಿ ಏಕಃ ವ್ಯಾಪ್ತಿಗ್ರಹಃ ವರ್ತತೆ. ವೇದಃ ಯದಾ ಪ್ರವರ್ತಯತಿ ಪ್ರವರ್ತನಾಂ ಬೋಧಯತಿ ತದಾನೀಂ ಅವಶ್ಯಂ ತತ್ರ ಮಮ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಯಥ ಸಾಮಾನ್ಯತಃ ಲೋಕೆ ಏವ ಯದಾ ಏವಂ ವ್ಯಾಪ್ತಿರಸ್ತಿ ಆಪ್ತಃ ಪ್ರವರ್ತಯತಿ ಚೇತ್ ಸಹ ವಿಷಯಃ ಅವಶ್ಯಂ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಭವತಿ. ತರ್ಹಿ ಪರಮಾಪ್ತಃ ಖಲು ವೇದಃ? ತರ್ಹಿ ವೇದೇನ ಯತ್ರ ಪ್ರವರ್ತ್ಯತೆ ತತ್ರ ಅವಶ್ಯಂ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಸ್ಯಾತ್. ಏವಂಚ ತತ್ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಅನುಮಾನೇನೈವ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಏವಂ ಅನುಮಾನ ಪ್ರಯೋಗಃ ಕ್ರಿಯತೆ. ಯಾಗಃ ಮಮ ಇಷ್ಟಸಾಧನಂ, ಇಷ್ಟಸಾಧನ ಯಾಗಃ ಇತಿ ಪಕ್ಷಃ, ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಸಾಧ್ಯಂ. ಹೇತುಃ ಕಃ? ಆಪ್ತನಿಷ್ಠ ಪ್ರವರ್ತನಾ ವಿಷಯ ಪ್ರವೃತ್ತಿ ವಿಷಯತ್ವಾತ್ ಇತಿ ಹೇತುಃ. ಅನೇನ ಹೇತುನ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಅವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಯದಾ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಅವಗತಂ ತದಾ ಅನ್ಯಲಭ್ಯಮಿತಿ ಕೃತ್ವಾ ಅಸ್ಯ ಶಬ್ದಾರ್ಥತ್ವನ್ನ ವಕ್ತವ್ಯಂ. ಅನನ್ಯಲಭ್ಯ ಶಬ್ದಾರ್ಥಃ ಇತಿ ಮೀಮಾಂಸಾ ನ್ಯಾಯಃ. ಶಬ್ದಸ್ಯ ಶಕ್ತಿಃ ತಸ್ಮಿನ್ನೇವ ಅರ್ಥೇ ಕಲ್ಪನೀಯ, ಯಃ ಅರ್ಥಃ ಶಕ್ತಿಕಲ್ಪನಾಂ ವಿನಾ ನ ಲಭ್ಯತೆ. ಗಂಗಾಶಬ್ದಸ್ಯ ಗಂಗಾಯಾಂ ಘೋಷಃ ಇತಿ ವಾಕ್ಯೇ ತೀರರೂಪಾರ್ಥೇ ಪ್ರಯೋಗೋ ಭವತಿ. ತರ್ಹಿ ಗಂಗಾಶಬ್ದಸ್ಯ ತೀರಮಿತಿ ಏಕಃ ಅರ್ಥಃ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ ವಾ? ನ ವಕ್ತವ್ಯಂ. ಯತಃ ತೀರರೂಪಾರ್ಥೇ ಶಕ್ತಿಕಲ್ಪನಾಂ ವಿನೈವ ಲಕ್ಷಣಯಾ ಅಯಮರ್ಥೋ ಲಭ್ಯತೆ ಕಿಲ. ಅನನ್ಯಲಭ್ಯ ಶಬ್ದಾರ್ಥಃ ಇತಿ ನ್ಯಾಯಾತ್ ಗಂಗಾಶಬ್ದಸ್ಯ ತೀರೇ ಶಕ್ತಿರ್ನ ಕಲ್ಪನೀಯ. ತದ್ವದೇವ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಮಪಿ ಅನುಮಾನಲಭ್ಯಂ ಭವತಿ ಪ್ರವರ್ತನಾಜ್ಞಾನೋತ್ತರಂ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಅನ್ಯಲಭ್ಯತ್ವಾದೇವ ಲಿಂಗಃ ವಾಚ್ಯಾರ್ಥೋ ಭವಿತುಂ ನಾರ್ಹತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಸ್ಯಾಪಿ ಲಿಂಗರ್ಥತ್ವನ್ನ ವಕ್ತವ್ಯಂ. ಏವಮೇವ ಕೃತಿಸಾಧ್ಯತ್ವಸ್ಯಾಪಿ ಯದಾ ಆಪ್ತಃ ಪುರುಷಃ ಕಸ್ಮಿಂಶ್ಚಿದ್ ವಿಷಯೇ ಪ್ರವರ್ತಯತಿ ತರ್ಹಿ ತೇನೈವ ಇದಂ ಅನುಮಾತುಂ ಶಕ್ಯತೆ ಇದಂ ಮಯಾ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯಂ ಇತಿ. ಯತಃ ಅಶಕ್ಯೇರ್ಥೇ ಆಪ್ತಃ ನ ಪ್ರವರ್ತಯತಿ. ಚಂದ್ರಮಂಡಲಮಾಹರ ಇತಿ ವದತಿ ವಾ? ನ ವದತಿ. ಅತಃ ಯಸ್ಮಾತ್ ಪರಮಾಪ್ತಃ ವೇದಃ ಯಾಗೇ ಪ್ರವರ್ತಯತಿ ತೇನೈವ ಅಯಂ ಯಾಗಃ ಮಮ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಇತಿ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಕೃತಿಸಾಧ್ಯಂ ಇತ್ಯಪಿ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಏವಂಚ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಕೃತಿಸಾಧ್ಯತ್ವಂ ಇತ್ಯೇತದ್ವಯಂ ಅನುಮಾನಲಭ್ಯಂ ಭವತಿ ಪ್ರವರ್ತನಾಜ್ಞಾನೋತ್ತರಂ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಲಿಂಗರ್ಥಃ ಭವಿತುಂ ನಾರ್ಹತಿ. ಏವಂ ರೀತ್ಯಾ ತಾರ್ಕಿಕರೀತ್ಯಾ ಯದುಕ್ತಂ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಾದಿತ್ರಯಂ ಲಿಂಗರ್ಥಃ ಇತಿ ತತ್ ನ ಸಂಭವತಿ ಇತಿ ಉಪಪಾದಿತಂ. ತರ್ಹಿ ಇತಃ ಪರಂ ಸ್ವಸಿದ್ಧಾಂತಸ್ತು ಶಾಬ್ದೀಭಾವನಾ ಇತಿ ಸ್ಥಾಪನೀಯಂ ವರ್ತತೆ. ಅತ್ರ ಸ್ಥಾಪಯಾಮಃ. ನೈಯಾಯಿಕ ಮತೆ ಲಿಂಗರ್ಥಃ ನೋಪಪದ್ಯತೆ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಇದಾನೀಂ ನಿರೂಪಿತಂ. ತಾವನ್ಮಾತ್ರನ್ನ ನೈಯಾಯಿಕಸ್ಯ ಅಪರೋಪಿ ಕ್ಲೇಶಃ ವರ್ತತೆ. ಗಾಮಾನಯ ಇತಿ ಆಚಾರ್ಯಸ್ಯ ವಾಕ್ಯಂ ಶ್ರುತ್ವಾ ಶ್ರೋತಾ ನಿಶ್ಚಿತಂ ಇದಂ ಅವಗಚ್ಛತಿ ಯತ್ ಅಯಂ ಆಚಾರ್ಯಃ ಮಮ ಪ್ರವರ್ತಕಃ ಇತಿ. ಏವಂ ಖಲು ಕಿನ್ನಾಮ ತತ್ರ ಪ್ರವರ್ತಕತ್ವಂ ತತ್ ಚಿಂತನೀಯ. ಪ್ರವರ್ತಕತ್ವ ನಾಮ ಕಿಂ? ನೈಯಾಯಿಕೇನ ವಕ್ತವ್ಯಂ. ಯದಿ ಏವಂ ಉಚ್ಯತೆ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವ ಜ್ಞಾನಜನಕ ಲಿಂಗ ಉಚ್ಚಾರಯಿತೃತ್ವಂ. ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಲಿಂಗರ್ಥಃ ತಾದೃಶ ಲಿಂಗಂ ಕಃ ಉಚ್ಚಾರಯತಿ? ಸಹ ಪ್ರವರ್ತಕಃ. ಯಃ ಉಚ್ಚಾರಯತಿ ಸಹ ಪ್ರವರ್ತಕಃ. ತರ್ಹಿ ಕಿಂಜಾತಂ ಪ್ರವರ್ತಕತ್ವಂ? ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವ ಜ್ಞಾಪಕ ಲಿಂಗ ಉಚ್ಚಾರಯಿತೃತ್ವಂ ಪ್ರವರ್ತಕತ್ವಂ. ಇದಂ ಸ್ವೀಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ವಾ?
न शक्यते। कुतः राजा कदाचित् पदाति द्वारा कंचित् प्रेरयति देवदत्तम्। पदाति ही आगत्य वाक्यं वदति, लिंगम उच्चारयति। राजवाक्यं तु अनेन न श्रूयते, सेवकवाक्यमेव श्रूयते। परन्तु इदानीं राज्ञः प्रवर्तकत्वं न स्यात्, सेवकस्य च प्रवर्तकत्वं स्यात्। यतः इष्टसाधनत्वज्ञापकलिङ् उच्चारणं केन कृतम्? इदानीं सेवकेन कृतं। तर्हि सेवकस्य प्रवर्तकत्वापत्तिः, राज्ञः प्रवर्तकत्वं न स्यात्। पश्यतु, परन्तु व्यवहारे तथा नास्ति। देवदत्तः कथयति, सेवकप्रेरितः अहं न इदं कार्यं करोमि, किन्तु राजप्रेरितः सन्नेव करोमि इति। एवं सेवकस्य प्रवर्तकत्वं नास्तीति व्यवहरति। यदि इष्टसाधनत्वज्ञापकलिङुच्चारणकर्तृत्वं प्रवर्तकत्वम् इति उच्यते, तर्हि सेवकस्य प्रवर्तकत्वं नास्ति इति वक्तुं न शक्यते। तर्हि किं कुर्मः? एवं कुर्मो वा? पश्यतु, सेवकः लिङुच्चारयिता भवति, परन्तु अन्येन प्रेरितस्सन् लिङ्गमुच्चारयति। राज्ञा प्रेरितस्सन् वाक्यप्रयोगं करोति। अस्माभिः एवं विशेषणं दीयते, अन्य अप्रेरितत्वे सति, अन्याप्रेरितत्वे सति इष्टसाधनत्वज्ञापकलिङ्गुच्चारयितृत्वं प्रवर्तकत्वम्। सेवके अतिव्याप्तिर्नास्ति, यतः सः राजप्रेरितस्सन् लिङ्गमुच्चारयति। राजा तु तथा न, राजा तु अन्य अप्रेरितस्सन् लिङ्गमुच्चारयति इति तस्य प्रवर्तकत्वम्। इदं सम्यक् भवति वा? अत्रापि दोषः आगच्छति। कथं? यदा पिशुनः राजानं प्रेरयति, त्वं देवदत्तम् एवं प्रेरय इति, तदानीं पिशुनप्रेरितस्सन् राजा तं प्रेरयति, हे देवदत्त त्वमिदं कुरु इति। तर्हि इदानीं राज्ञः प्रवर्तकत्वं न स्यात्। किमर्थम्? अन्य अप्रेरितत्वे सति तादृशलिङ्ग उच्चारयितृत्वम् इति खलु भवता लक्षणं कृतम्। इदानीं तु राजा एव अन्येन प्रेरितो वर्तते, तस्मात् अन्य अप्रेरितत्वे सति इष्टसाधनत्वज्ञापक लिङ्ग उच्चारयितृत्वम् इति वक्तुं न शक्यते। किञ्च लिङ्ग उच्चारयितृत्वम् इति न वक्तव्यम्। कदाचित् मौनिनः अपि प्रवर्तयन्ति हस्तचेष्टादिनैव, अतः लिङ्ग उच्चारणं वा अनुच्चारणं वा तत्र अप्रयोजकं भवति। तस्मात् एतादृशरीत्या क्लेशो वर्तते नैयायिकस्य, तत्र प्रवर्तकत्वं नाम किम् इति वक्तुं न शक्यते। अतः इष्टसाधनत्वं लिङ्गर्थः इति वादः अयुक्तः। अस्य मते मीमांसकमते कथं पश्यामः? मीमांसकमते तु प्रवर्तना आश्रयत्वं, प्रवर्तनाश्रयत्वमेव प्रवर्तकत्वम्। पूर्वोक्तस्थले क्लेशो नास्ति। प्रवर्तना नाम लोके अयमत्र प्रवर्ततां इत्याकारकः इच्छाविशेषः, अभिप्रायविशेषः इति उच्यते। राज्ञः अभिप्रायविशेषो वर्तते, सः स्वकीयम् अभिप्रायं बोधयितुं सेवकं प्रयुङ्क्ते, सेवकद्वारा बोधयति। तर्हि देवदत्तः राज्ञः अभिप्रायं ज्ञात्वा एव प्रवर्तते, न तु सेवकस्य अभिप्रायं। सेवकस्तु मध्ये वर्तते, राज्ञः अभिप्रायं बोधयति। तर्हि इदानीं देवदत्तप्रवृत्त्यनुकूलप्रवर्तनारूप अभिप्रायविशेषवत्वं देवदत्तप्रवर्तकत्वं राज्ञी वर्तते। राजा अन्येन प्रेरितो भवतु मा वा, परन्तु यदीयम् अभिप्रायं बुद्ध्वा कश्चन प्रवर्तते, सः एव प्रवर्तकः, एवञ्च प्रवर्तनाश्रयः प्रवर्तकः इति मीमांसकेन सम्यक् वक्तुं शक्यते, तेन तु न। तर्हि मीमांसकस्यैव सौकर्यं वर्तते। अथ च मीमांसकमते तत्र कार्यकारणभावेषु, शाब्दबोधे ये कार्यकारणभावाः कल्पनीयाः तेषु लाघवं वर्तते। कथं? किञ्चित् निरूपयामि। न कलञ्जं भक्षयेत्, यजेत, ग्रामं न गच्छति, ग्रामं गच्छति इति वाक्यचतुष्टयं स्वीकृत्य सप्तकार्यकारणभावाः मया प्रदर्शिताः।
तत्र सप्त नावश्यकाः मीमांसकस्य कथम् मीमांसकानां मते नञ् भवतु वा मा वा लिङ् भवतु वा मा वा सर्वत्रापि आख्यातार्थ भावनाया वर्तते सा एव शाब्दबोधे सर्वापेक्षया प्रधानं भवति मुख्यविशेष्यभूता भवति तर्हि तस्यामेव सर्वस्य अन्वयः सर्वस्य अन्वयः इत्युक्ते धात्वर्थस्यापि तत्रैव अन्वयः प्रथमान्तार्थस्यापि तत्रैव अन्वयः नञर्थस्यापि तत्रैव अन्वयः एवं सर्वस्यापि भावनायाम् अन्वयः इति वक्ष्यते एवं चेत् कुत्रापि ये भावनायां एकस्य अन्वयः भावनायाः अपरत्र अन्वयः इति नास्ति एवञ्च आख्यातार्थस्य अन्यत्र अन्वयार्थं कार्यकारणभावः मीमांसकमते नापेक्षते यतः स एव प्रधानभूतः अर्थः अन्यत्र प्रकारतया न भासते इदानीं न नञर्थः वर्तते खलु न गच्छति तत्र नञर्थः कुत्र अन्वेति आख्यातार्थे अन्वेति तेषां मते मीमांसकानां मते कथं शाब्दबोधो भवति नञ् समभिव्याहारस्थले किञ्चित् प्रदर्शयामि नैयायिकमते एवमासीत् खलु ग्रामकर्मकगमनानुकूलकृत्यभाववान् देवदत्तः इति आसीत् अत्र तु तथा न कृतिः मुख्यविशेष्या वक्तव्या तर्हि एवं वक्तव्यं ग्रामकर्मका कर्मिका या कृतिः ग्रामकर्मकगमनानुकूला या कृतिः कृतिः वर्तते खलु सा देवदत्तनिष्ठ अभावप्रतियोगिनी देवदत्तनिष्ठ अभावप्रतियोगिनी ग्रामकर्मकगमनानुकूला कृतिः कृतिः मुख्यविशेषतया जाता अभावप्रतियोगिनी इत्युक्ते नञर्थस्य प्रतियोगितासम्बन्धेन भावनायाम् अन्वयः अर्थः स एव तद् ज्ञातव्यं देवदत्ते ग्रामगमनं गमनानुकूला कृतिः नास्ति तर्हि देवदत्तनिष्ठ अभावप्रतियोगिनी सा कोऽपि क्लेशः नास्ति लिङ् भवतु वा न भवतु वा न गच्छेत् न कलञ्जं भक्षयेत् इति यदा उच्यते तत्रापि अयं नञ् वर्तते खलु अयं नञ् तात्पर्यग्राहकः इति उच्यते तात्पर्यग्राहकः इत्युक्ते कस्मिन्नर्थे तात्पर्यग्राहकः निवर्तनायां तात्पर्यग्राहकः परन्तु नञर्थस्य अन्वयस्तु आख्यातार्थभावनायामेव तत्रापि पूर्वं यथा आसीत् तथैव कलञ्जभक्षणम् कलञ्जभक्षणानुकूलकृतिः अभावप्रतियोगिनी इत्येव तत्रापि परन्तु निवर्तनायाः तादृश आर्थीभावना वर्तते खलु प्रवृत्तिः प्रवृत्तौ केन सम्बन्धेन अन्वयः इत्युक्ते स्वप्रयोज्य अभावप्रतियोगित्वसम्बन्धेन अन्वयः पूर्वं मया उक्तं प्रवर्तनायाः प्रवृत्तौ प्रयोज्यत्वसम्बन्धेन अन्वयः निवर्तनायास्तु प्रवृत्तौ स्वप्रयोज्य अभावप्रतियोगित्वसम्बन्धेन अन्वयः निवर्तनाज्ञानात् परं श्रोता अवगच्छति आप्तो मां निवर्तयति तस्मात् इदं कार्यं मम अनिष्टसाधनम् एवम् अनिष्टसाधनताम् अनुमाय ततः निवर्तते एवं निवर्तनाश्रवणात् परम् अनिष्टसाधनत्वबोधो भवति इति कृत्वा तस्माद् वाक्यात् अनिष्टसाधनत्वम् अवगम्यते निषेधवाक्यबोधित अनिष्टसाधनताकत्वं निषिद्धे विषये भवति इति मीमांसकानां प्रकारः वर्तते मीमांसकमतेपि एकः प्रश्नः कर्तुं शक्यते यदा पाकः केनचित् क्रियमाणो वर्तते अर्थात् पचन् वर्तते सः पाके प्रवृत्तः तं प्रति त्वं पच इति वक्तुं शक्यते वा नैव शक्यते यः कलञ्जभक्षणं कुर्वन्नस्ति तं प्रति कलञ्जं न भक्षय इति वक्तुं शक्यते पश्यतु यः पाकं कुर्वन्नस्ति तं प्रति पच इति न वक्तव्यं परन्तु यः कलञ्जभक्षणं कुर्वन्नस्ति तं प्रति न भक्षय इति वक्तव्यम् एवं यः स्वत एव न प्रवृत्तः कलञ्जभक्षणे तं प्रति कलञ्जं न भक्षय इति वक्तव्यता नास्ति यथा न वर्तते सः पूर्वमेव न भक्षयति एवं पाके यः अप्रवृत्तः तं प्रति पच इति वक्तव्यमस्ति एतद् उदाहरणचतुष्टयेन भवता इदं ज्ञातुं शक्यते विधिस्थले
ಅಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ವಾಕ್ಯ ಪ್ರಯೋಗ ಸಾಧು ಭವತಿ. ನಿಷೇಧ ಸ್ಥಳೆ ಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ಏಮೇವ ಆಗತಂ ಖಲು ಯಹ ಪಾಕೆ ಪ್ರವೃತ್ತ ತಂ ಪ್ರತಿ ಪಚ ಇತಿ ವಿಧಿವಾಕ್ಯಂ ಪ್ರಯೋಕ್ತು ನ ಶಕ್ಯತೆ. ಅಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತ್ಯೇವ ವಿಧಿವಾಕ್ಯಂ ಪ್ರಯೋಕ್ತವ್ಯಂ. ಏವಂ ಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ನಿಷೇಧವಾಕ್ಯಂ ಪ್ರಯೋಕ್ತವ್ಯಂ. ಉಭಯತ್ರಾಪಿ ಏಕಃ ದೋಷಃ ಭವತಿ. ಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ವಿಧಿವಾಕ್ಯಂ ಕುತೋ ನ ಪ್ರಯೋಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಕಿಂ ಕಾರಣಂ ತತ್ರ ಕಿಂ ಪ್ರವರ್ತನ ಪ್ರವರ್ತನ ನಾಸ್ತಿ ವಾ ಪ್ರವೃತ್ತಿರ್ನಾಸ್ತಿ ವಾ ಕಃ ಅರ್ಥಃ ತತ್ರ ಬಾಧಿತೋ ಭವತಿ. ಕಿಮರ್ಥಂ ನ ಪ್ರಯೋಕ್ತವ್ಯಂ ಇದಂ ವಾಕ್ಯಂ ಕುತಃ ಅಪ್ರಮಾಣಂ. ಏವಂ ಯಃ ಸ್ವತ ಏವ ನ ಪ್ರವರ್ತತೆ ತಂ ಪ್ರತ್ಯಪಿ ನ ಕಳಂಜಂ ಭಕ್ಷಯೇತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕಃ ತತ್ರ ಬಾಧಃ ವರ್ತತೆ. ಏತಾದೃಶ ವಾಕ್ಯಂ ಕಥಂ ಅಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ ಕಿಂಚಿತ್ ಚಿಂತನೀಯಂ. ನೈಯಾಯಿಕ ಮತೆ ದೃಷ್ಟ್ವಾ ವಾಕ್ಯಾರ್ಥಂ ವಿಚಾರಯಾಮಃ ತತ್ರ ಕೋಪಿ ಬಾಧಃ ನ ಸ್ಯಾತ್ ಇತಿ ಭಾತಿ. ನ ಕಳಂಜಂ ಭಕ್ಷಯೇತ್ ಇತಿ ವಾಕ್ಯಾತ್ ಕಳಂಜಭಕ್ಷಣಂ ಬಲವದ ನಿಷ್ಠ ಅನನುಬಂಧಿ ಇತಿ ಜ್ಞಾನಂ ಜಾಯತೆ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ. ಪ್ರವೃತ್ತೋ ವಾ ಭವತು ಅಪ್ರವೃತ್ತೋ ವಾ ಭವತು ಏತಾದೃಶ ವಾಕ್ಯಶ್ರವಣೆ ಸತಿ ತಸ್ಯ ಕಳಂಜಭಕ್ಷಣಂ ಮಹತ್ ಅನಿಷ್ಟಸಾಧನಂ ಮಹಾನಿಷ್ಟಸಾಧನಂ ಇತಿ ಜ್ಞಾನಂ ಭವಿತುಮರ್ಹತ್ಯೇವ. ತತ್ರ ಬಾಧೋ ನಾಸ್ತಿ. ಕಿಮರ್ಥಂ ಅಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ಇದಂ ವಾಕ್ಯಂ ಅಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ. ಚಿಂತನೀಯಂ ಖಲು. ತಥಾ ಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ಯದಾ ಪಚ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ತದಾನೀಂ ಕಿಮರ್ಥಂ ತದ ಅಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ. ಪಚ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತ್ವತ್ ಪ್ರವೃತ್ತ್ಯನುಕೂಲ ವ್ಯಾಪಾರಃ ಮಯಿ ವರ್ತತೆ ತ್ವಂ ಅಸ್ಮಿನ್ ಕಾರ್ಯೇ ಪ್ರವರ್ತಸ್ವ ಇತಿ ಮಮ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಇತಿ ಮಮ ಅಭಿಪ್ರಾಯಂ ನಿವೇದಯಾಮಿ. ತತ್ರ ಕಃ ದೋಷಃ ವರ್ತತೆ ಸಮ್ಯಗೇ ವರ್ತತೆ ಅತ್ರ. ಪರಂತು ಅಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ತು ಸರ್ವಲೋಕ ಸಿದ್ಧಂ. ಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ವಿಧಿವಾಕ್ಯಂ ನ ಪ್ರವರ್ತತೆ ಅಪ್ರವೃತ್ತಂ ಪ್ರತಿ ನಿಷೇಧವಾಕ್ಯಂ ನ ಪ್ರವರ್ತತೆ ಕಥಂ ಅಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ವಕ್ತವ್ಯಂ ಏವಂ ಉಚ್ಯತೆ. ಪ್ರಯೋಜ್ಯತ್ವಂ ಸ್ವಪ್ರಯೋಜ್ಯ ಅಭಾವ ಪ್ರತಿಯೋಗಿತ್ವಂ ಇತಿ ಶಾಬ್ದೀಭಾವನಾಯಾಃ ಆರ್ಥೀಭಾವನಾಯಾಶ್ಚ ಮಧ್ಯೆ ಸಂಸರ್ಗಃ ಪ್ರದರ್ಶಿತಃ. ನಿಷೇಧವಾಕ್ಯಸ್ಥಳೆ ಶಾಬ್ದೀಭಾವನಾಯಾಃ ಆರ್ಥೀಭಾವನಾಯಾಂ ಸ್ವಪ್ರಯೋಜ್ಯ ಅಭಾವ ಪ್ರತಿಯೋಗಿತ್ವಂ ಸಂಸರ್ಗಃ. ವಿಧಿಸ್ಥಳೆ ಶಾಬ್ದೀಭಾವನಾಯಾಃ ಆರ್ಥೀಭಾವನಾಯಾಂ ಪ್ರಯೋಜ್ಯತ್ವಂ ಸಂಸರ್ಗಃ. ಏಮುಕ್ತಂ ಖಲು. ತತ್ರ ಪ್ರಯೋಜ್ಯತ್ವಂ ನಾಮ ಕಿಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸ್ವವಿಷಯಕ ಜ್ಞಾನ ಜನ್ಯ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಾನುಮಿತಿ ಜನ್ಯ ಚಿಕೀರ್ಷಾ ಜನ್ಯತ್ವಂ. ಏವಂ ವಕ್ತವ್ಯಂ ದೀರ್ಘತೆಯ ವಕ್ತವ್ಯಂ ಕ್ರಮೇಣ. ಏವಂ ನಿಷೇಧಸ್ಥಳೆ ಸ್ವವಿಷಯಕ ಜ್ಞಾನಜನ್ಯ ಅನಿಷ್ಟಸಾಧನತ್ವಾನುಮಿತಿ ಪ್ರಯೋಜ್ಯತ್ವಂ ಪ್ರಯೋಜ್ಯ ಅಭಾವ ಪ್ರತಿಯೋಗಿತ್ವಂ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ. ಏವಂ ವಕ್ತವ್ಯಂ ಅತ್ರ ಇದಂ ಯದಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ವಿಶ್ಲೇಷಣಂ ಕ್ರಿಯತೆ ಅಸ್ಯ ವಿಶ್ಲೇಷಣಂ ಕ್ರಿಯತೆ ಚೇತ್ ಕಿಂಚಿತ್ ಸಮಾಧಾನಂ ಲಭ್ಯತೆ ಕುತಃ ನ ವಕ್ತವ್ಯಂ ಇತಿ. ಯಃ ಪೂರ್ವಮೇವ ಪಾಕೆ ಪ್ರವೃತ್ತಃ ಅಸ್ತಿ ತಸ್ಯ ಪಾಕಃ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಇತಿ ಜ್ಞಾನಂ ಪೂರ್ವಮೇವ ವರ್ತತೆ. ಪಾಕಃ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಇತಿ ಜ್ಞಾನಂ ವರ್ತತೆ ಇತಿ ಕೃತ್ವೈವ ಸಹ ಪ್ರವೃತ್ತಃ ಅನ್ಯಥಾ ಕಥಂ ಪ್ರವರ್ತೇತ. ಯದಿ ಏತದ್ ವಾಕ್ಯಶ್ರವಣಾತ್ ಪರಂ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಾನುಮಿತಿ ಭವತಿ ವಾ ತಸ್ಯ ಭವೇಚ್ಚೇತ್ ವಾಕ್ಯಂ ಸಮೀಚೀನಂ. ಪರಂತು ಪೂರ್ವಮೇವ ಯದಾ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಂ ಪಾಕೇತೇನ ಅವಗತಂ ತದಾನೀಂ ಏತದ್ ವಾಕ್ಯಶ್ರವಣಾನಂತರಂ ತತ್ರ ಪಾಕಃ ಮಮ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಇತ್ಯನುಮಿತಿಃ ನ ಭವಿತುಂ ಅರ್ಹತಿ. ಅನುಮಿತೌ ಸಿದ್ಧಿಃ ಪ್ರತಿಬಂಧಿಕ. ಇದಮವಗಮ್ಯತೆ ವಾ ತರ್ಕಶಾಸ್ತ್ರೇ ಕಥಯಂತಿ ಖಲು. ಸಾಧ್ಯ ಸಿದ್ಧಿಃ ಅನುಮಿತಿ ಪ್ರತಿಬಂಧಿಕ. ಅತಃ ಶಿಷಾಧಯಿಷ ವಿರಹ ವಿಶಿಷ್ಟ ಸಿದ್ಧ್ಯಭಾವ ಪಕ್ಷತ ಇತಿ ಕಥಯಂತಿ. ಪೂರ್ವಮೇವ ಮಮ ಇದಂ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಇತಿ ಜ್ಞಾತಂ ಚೇತ್ ತರ್ಹಿ ತತಃ ಪರಂ ಇದಂ ಇಷ್ಟಸಾಧನಂ ಇತಿ ಅನುಮಿತಿಃ ನ ಭವತಿ. ತರ್ಹಿ ವಿಧಿಸ್ಥಳೆ ಕೀದೃಶ ಸಂಸರ್ಗಃ ಭಾಸತೆ ಶಾಬ್ದಭಾವನಾಯಾಃ ಅರ್ಥಭಾವನಾಯಾಂ ಸ್ವಪ್ರಯೋಜ್ಯ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವ ಅನುಮಿತಿ ಪ್ರಯೋಜ್ಯತ್ವಂ ಇತಿ ಸಂಸರ್ಗೋ ಭಾಸತೆ. ಅತ್ರ ಮಧ್ಯೆ ಬಾಧ ಯತಃ ಪೂರ್ವಮೇವ ಇಷ್ಟಸಾಧನತಾ ಜ್ಞಾನಂ ಅಸ್ಯ ವರ್ತತೆ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ವಿಧಿವಾಕ್ಯ ಶ್ರವಣಾತ್ ಪರಂ ಅಸ್ಯ ಇಷ್ಟಸಾಧನತ್ವಾನುಮಿತಿಃ ನ ಜಾಯತೆ. ತರ್ಹಿ ಸ್ವಜ್ಞಾನಜನ್ಯ ಅನುಮಿತಿ ಇತಿ ಬಾಧಿತಂ.
अनुमितिर्नास्ति एवञ्च स्वविसज्ञानजन्य अनुमिति प्रयोज्यत्वरूप संसर्गो बाधितः संसर्गांशे बाधितत्वात् इदं वाक्यं न प्रवर्तते न प्रयोक्तव्यम् अप्रमाणं भवति प्रवृत्तं प्रति एवं निवृत्तं प्रति यः स्वत एव निवृत्तः सः कथं निवृत्तः अनिष्टसाधनत्वं बुद्ध्वा निवृत्तः इति वक्तव्यं तर्हि निषेधवाक्यश्रवणात् परं तस्य अनिष्टसाधनत्वानुमितिः कथं भवितुमर्हति तत्रापि एवमेव साध्यसिद्धिः अनुमितिप्रतिबन्धिका एवञ्च पूर्वमेव अनिष्टसाधनताज्ञानं वर्तते चेत् निषेधवाक्यश्रवणोत्तरम् अनुमितिः भवितुं नार्हति यदि अनुमितिः न भवति तर्हि स्वप्रयोज्य अनिष्टसाधनत्वानुमितिप्रयोज्य अभावप्रतियोगित्वम् इति संसर्गांशः तत्र बाधितो भवति अत एव निवृत्तं प्रति निषेधवाक्यं न प्रयोक्तव्यं यथा निषेधवाक्यजनितः शाब्दबोधः तत्र बाधितार्थको भवति अप्रमाणं भवति एवं रीत्या शाब्दभावनायाः लिङर्थतावादे उपपत्तिः कर्तुं शक्यते प्रवर्तकत्वं निवर्तकत्वञ्च निरूपयितुं शक्यते तथा प्रवृत्तं प्रति विधिवाक्यस्य कुतः न प्रयोगः निवृत्तं प्रति निषेधवाक्यस्य कुतो न प्रयोगः इति निरूपयितुं शक्यते भावनाविध्यर्थत्ववादे न तु इष्टसाधनत्वविध्यर्थत्ववादे तस्मात् भावना एव शाब्दभावना एव विध्यर्थः इति वक्तव्यम् भवता इदं पृच्छ्यते इदानीं मया किमुक्तम् इष्टसाधनत्वं कृतिसाध्यत्वम् इत्येतद्वयमपि अनुमानेन लभ्यते इति अनुमानेन लभ्यते चेत् अयमर्थः विधिबोधितः इति कथं वक्तुं शक्यते यथा कश्चन अयं धीरः इति शब्दप्रयोगं करोति धीरः इति श्रुत्वा सः राजा इति अनुमानेन अवगच्छति चेत् धीरशब्देन सः राजा इति कथितः इति वक्तुं शक्यते वा अथवा राजा इत्युक्ते धीरः इति यदा अवगच्छति तदानीम् इदं धीरत्वम् अयं राजा इति वाक्येन बोधितम् इति न वक्तुं शक्यते खलु तद्वत् अत्रापि प्रवर्तनाज्ञानोत्तरम् इष्टसाधनत्वम् अनुमानेन अवगतं चेत् इदम् इष्टसाधनत्वं कथं विधिवाक्येन बोधितम् इति वक्तुं शक्यते यदि विधिवाक्येन न बोधितं मास्तु अनुमानेन अवगतं भवतु पर्याप्तम् इति यदि कथ्यते तर्हि अन्यो दोषः धर्मस्य लक्षणं किं वेदबोधित इष्टसाधनताकत्वं धर्मस्य लक्षणम् अधर्मस्य लक्षणं वेदबोधित अनिष्टसाधनताकत्वं वेदबोधितत्वं तत्र इष्टसाधनतायाम् अनिष्टसाधनतायाञ्च विशेषणं दातव्यम् अन्यथा येन केनचित् बोधितं चेत् तद् धर्मः अधर्मः नैव भवितुमर्हति इदानीम् उपपादितरीत्या इष्टसाधनत्वम् अनिष्टसाधनत्वञ्च अनुमानबोधितमेव सञ्जातं तर्हि वेदबोधितत्वं तत्र नास्ति इति कृत्वा कथं धर्मलक्षणस्य समन्वयः अधर्मलक्षणस्य समन्वयः कर्तुं शक्यते अयं प्रश्नः समीचीनः अयं प्रश्नः अस्य मीमांसादृष्ट्या समाधानम् इदानीम् उच्यते एवं भवति शब्दस्य शक्यार्थः एकः परन्तु तात्पर्यविषयीभूतः अर्थः अन्यः अपि भवितुम् अर्हति शक्यार्थस्य आकाङ्क्षया एव अन्यः अर्थः यदा गृह्यते तदा सः अन्य एव अर्थः तात्पर्यविषयः भवितुम् अर्हति उदाहरणं प्रदर्शयामि अत्यन्तम् आप्तेन केनचित् कञ्चित् प्रति उक्तं सन्दर्भविशेषे विषम्भुङ्क्ष्व इति वाक्यम् आप्तेन सम्यक् ज्ञातव्यम् आप्तेन उपदिश्यते विषम्भुङ्क्ष्व इति कस्मिन् सन्दर्भे इत्युक्ते सः कथयति यस्य कस्यचित् गृहे भोजनार्थं गच्छामि इति अनुमतिं वाञ्छति तस्यां दशायां विषम्भुङ्क्ष्व इति अनेन प्रयुज्यते अस्य कोऽभिप्रायः विषभक्षणं कर्तव्यम् इति अर्थः न यतः आप्तः अयं विषभक्षणे सति सः म्रियते विषभक्षणं कर्तव्यम् इति न अस्य अभिप्रायः श्रोतापि तथा न अवगच्छति मया तद्गृहे भोजनं करिष्यामि अनुमतिः प्रार्थिता सः नेच्छति तद्गृहे भोजनं
न कर्तव्यम् इत्येव तस्य अभिप्रायं सः अवगच्छति. विषभो भोजनं कर्तव्यम् इति न अवगच्छति. सः यदि मूढः तदा एव विषभोजनं कर्तव्यम् इति अवगच्छेत् तर्हि विषं भुङ्क्ष्वा इति वाक्यस्य तेन अवगतः अर्थः समीचीनो न वा? शत्रुगृहे भोजनं न कर्तव्यम् इति अर्थः तेन अवगतः. अयम् अर्थावगमः एव विवक्षितः वर्तते, तात्पर्यविषयीभूतः. यद्यपि शब्दप्रयोगः अन्यथा वर्तते परन्तु तात्पर्यविषयस्तु सः वर्तते. एवञ्च तत्र यथा शत्रुगृहभोजनं न कर्तव्यम् इति अवगच्छति चेत् सम्यग् अवगच्छति, विषभोजनं कर्तव्यम् इति अवगच्छति चेत् न सम्यग् अवगच्छति, सः भ्रान्तः इति उच्यते खलु. तेन अस्माभिः इदम् अवगन्तुं शक्यते, तात्पर्यविषयीभूते अर्थे शब्दः प्रमाणम्, तेन प्रकृते को लाभः किञ्चित् द्रष्टव्यम्. विधिवाक्यस्य प्रयोजनं किं, कुत्र तात्पर्यम् इत्युक्ते प्रवृत्तौ तात्पर्यम्. विधिवाक्यं श्रुत्वा केवलं तूष्णीं तिष्ठति चेत् विधिवाक्यम् अप्रमाणं भवति. विधिवाक्यस्य प्रयोजनं किम्? अनुष्ठापनं. यथा सः प्रवर्तते तथा करणीयम् अनेन. पूर्वम् अर्थं बोधयित्वा ततः परं प्रवृत्तिरपि सम्पाद्य. एवं निषेधवाक्यस्यापि कीदृशं प्रामाण्यं? निवृत्तिपर्यन्तं. प्रवृत्तं प्रति निषेधवाक्यं यदा उच्यते तदानीं निषेधवाक्यजन्यज्ञानेन निवृत्तिस्सम्पादनीया. यदि केवलं ज्ञानमात्रं जनितं चेत् तावता निषेधवाक्यस्यापि प्रामाण्यं चरितार्थं न भवति. अत एव शास्त्रे अननुष्ठानलक्षणम् अप्रामाण्यम् इत्यपि उच्यते. इदं श्रुतं खलु, यावच्छ्रुतिदर्शनं अननुष्ठानलक्षणम् अप्रामाण्यम्, अबोधकत्वलक्षणम् अप्रामाण्यम् अन्यत्, अननुष्ठापकत्वलक्षणम् अप्रामाण्यम् अन्यत्. बोधनं कृतम्, अर्थज्ञानं तु जायते परन्तु प्रवृत्तिर्न जायते इत्युक्ते तत्र प्रवृत्तिं न जनयति इति कृत्वैव तस्य अननुष्ठानलक्षणम् अप्रामाण्यं वर्ण्यते शास्त्रकारैः. एवञ्चेत् यावता विना प्रवृत्तिस्सम्पादयितुं न शक्यते तावान् सर्वोऽप्यर्थः अस्यैव ता विधेः तात्पर्यविषयीभूतो भवति. मध्ये यदि इष्टसाधनताज्ञानं वा अनिष्टसाधनताज्ञानं वा न भवति तर्हि प्रवृत्तिः निवृत्तिर्वा सम्पादयितुं न शक्यते विधिनिषेधवाक्याभ्याम्. अतः मध्ये इष्टसाधनताज्ञानम् अनिष्टसाधनताज्ञानञ्च आवश्यकम्. परन्तु इदम् इष्टसाधनताज्ञानं शक्त्या लक्षणया वा जननीयं वा इति चिन्तनीयम्. यदि अन्यलभ्यत्वं नास्ति, कथमपि अनुमानादिप्रमाणेन नैव सम्पादयितुं शक्यते, तदानीं शब्देनैव सम्पादनीयम् इति कृत्वा शब्दस्यापि तत्र व्यापारः स्वीकर्तव्यः स्यात्. इत्युक्ते लक्षणावृत्तिः अवश्यं स्वीकार्या स्यात्, परन्तु इदानीं सा स्थितिर्नास्ति. अनुमानेनापि प्रवर्तनायां ज्ञातायाम् आप्तप्रवर्तनाविषयत्वेनैव इष्टसाधनत्वं कृतिसाध्यत्वम् इदं द्वयमपि अनुमातुं शक्यते. एवञ्च अनुमानेनैव साहाय्यम् अत्र कर्तुं शक्यते इति कृत्वा विधिः तद्विषये स्वकीयं सामर्थ्यं न व्यापारयति. इत्युक्ते शक्तिलक्षणारूपं सामर्थ्यं न व्यापारयति. तर्हि किं करोति? अन्यतः लब्धं तद् मध्ये स्वीकृत्य ततः परं प्रवृत्तिः कथं सम्पद्यते इत्यत्रैव स्वकीयम् अवधानं ददाति. एवञ्चेत् किं जायते? यद्यपि मध्ये अनुमितिः अत्र आगता वर्तते तथापि इयम् अनुमितिः वेदप्रयोज्या वर्तते. वेदबोधिता या प्रवर्तना तादृशप्रवर्तना प्रयोज्या इयम् अनुमितिः. कथं? प्रवर्तनाज्ञानात् परमेव आप्तनिष्ठप्रवर्तनाविषयत्वरूपहेतुज्ञानेन ततः परम् इयम् अनुमितिः सम्पन्ना इति कृत्वा वेदप्रयोज्यत्वं वर्तते. अत एव वेदबोधितत्वं नाम साक्षात् वेदजन्यशाब्दबोधविषयत्वम् इति न, किन्तु वेदप्रयोज्यप्रमाविषयत्वं वेदबोधितत्वम्. एवं वेद इष्टसाधनत्वे उक्तरीत्या वेदप्रयोज्यबोधविषयत्वं प्रमाविषयत्वं वर्तते. एवम् अनिष्टसाधनत्वेपि वेदप्रयोज्य अनिष्टसाधनत्वं वर्तते, वेदप्रयोज्यप्रमाविषयत्वं वर्तते इति कृत्वा वेदबोधितत्वं भवति. परन्तु भवता यत्र उक्तं राजा इत्युक्ते धीरः इति ज्ञायते इति, तत्र तथा तात्पर्यं नास्ति. तथा तात्पर्यं वर्तते चेत् तत्रापि स्वीकर्तुं शक्नुमः, परन्तु तथा तात्पर्यं नास्ति. अतः तत्र शब्दस्य व्यापारः सर्वथा नास्ति. राजा इत्युक्ते स धीरः इति भवता अनुमीयते चेत् अत्र शब्दस्य तत्र व्यापारो नास्ति.
परंतु प्रवर्तनावाक्यं श्रुत्वा इदं इष्टसाधनम् इति अनुमीयते चेत् तत्र प्रवर्तनावाक्यस्य अस्ति व्यापारः प्रयोजकत्वं वर्तते अनुमिति प्रयोजकत्वं अयं विशेषः वर्तते तस्मात् इष्टसाधनत्व अनिष्टसाधनत्वयोः वेदप्रयोज्य प्रमाविषयत्वरूपं वेदबोधितत्वं अस्ति एतावत्पर्यन्तम् आचार्यः अस्माकं प्रार्थनाम् अनुरुध्य भवद्भिः महता प्रयासेन बहु समीचीनतया अतिस्पष्टतया च मीमांसाशास्त्रप्रधानप्रकरणग्रन्थभूत भाटरहस्यात् उद्धृत्य अनेके अंशाः भवद्भिः विवृताः एतदर्थं वयं भवतां कृते अत्यन्तम् अधोवर्णाः स्मः धन्यवादं प्रणामं च भवतां समर्पयामः इतः परमपि किञ्चिदिव अस्माकं मनसि यावता भवतां व्याख्यानं प्रवृत्तं तत्समये मनसि यद् सञ्जातं तादृशं किञ्चित् सन्देहजातं भवत्सु निवेदयितुमिच्छामि अंशत्रयं प्रायः तत्र अस्माकं इष्यते किञ्चिदिव स्पष्टीकरणम् इष्यते वेदानां प्रवर्तयितृत्वं कथं शास्त्रे अस्मिन् अङ्गीकृतमस्ति इति विषये साक्षात् कश्चित् अस्मान् प्रति वेदान् न प्रयुङ्क्ते वेदस्यापि कर्ता अस्ति वा न वा अपौरुषेयमित्यपि वेदस्य ख्यातिरस्ति इति कृत्वा एषः एकः अंशः अवश्यं भवति लोके मीमांसायाः कार्यमस्ति वा न वा इत्यपि प्रासङ्गिकत्वेन भवद्भिः अवश्यम् उच्यतां नाम नैयायिकाः किञ्चित् वदति वैयाकरणः किञ्चित् वदति इत्युक्ते तेषां क्षेत्रमेव अन्यते इति चिन्तयामः तर्हि तत्क्षेत्रस्य अस्माकं क्षेत्रस्य च यदि समानाधिकरणं भवति तर्ह्येव किल विरोधः कश्चित् एक एव सन् अनेकशास्त्रज्ञः भवति चेत् सः किं कुर्यात् तस्य स्वाभिप्रायं भवेद्वा न वा द्वितीयांशः निषेधविषयेपि एवं केचन निषेधाः यावज्जीवम् अनुष्ठेयाः भवन्ति केषुचित् विषयेषु पर्युदासशब्दोपि प्रयुज्यते निषेधपर्युदासयोः भेदश्चापि शास्त्रे उच्यते तद्विषयेपि स्पष्टीकुर्वन्तु अनन्तरं सिद्धे व्युत्पत्तिर्भवति वा न वा इत्यपि वेदान्ते एतत् विमृश्यते अतः प्रवर्तनविषयेपि प्रायः एतद् अन्तर्भवेत् एतदपि आयोज्य भवन्तः अस्मान् बोधयन्तु इति प्रार्थये श्रीमतां प्रश्नत्रयं वर्तते एकः प्रश्नः वेदस्य प्रवर्तकत्वं किं रूपं मीमांसकानाम् अभीष्टम् यतः वेदः मीमांसकमते अपौरुषेयो भवति प्रथमाध्यायस्य प्रथमपादे अन्तिमम् अधिकरणं भवति वेदापौरुषेयत्वाधिकरणम् अस्मिन् अधिकरणे वेदः न पुरुषनिर्मितः इति स्थापितम् एतदर्थमेव तदधिकरणं युक्तयः अनेकाः सन्ति अपेक्षितं चेत् एकं मया विव्रियते वेदस्याध्ययनं सर्वं गुर्वध्ययनपूर्वकं वेदाध्ययनसामान्यात् अधुना अध्ययनं यथा इति वार्तिकम् अत्र अधुना वयम् अध्ययनं कथं पश्यामः गुरुस्सकाशे गुरुमुखोच्चारण अनूच्चारणरूपम् अध्ययनं कुर्वाणाः विद्यार्थिनः दृश्यन्ते इदानीं तर्हि अस्माभिः अत्र इदं दृश्यते यथा एते विद्यार्थिनः गुरुमुखोच्चारणानूच्चारणरूपम् अध्ययनं कृत्वा वेदं प्राप्नुवन्ति अनयैव रीत्या इदानीं यः अध्यापको वर्तते सोऽपि कस्मिंश्चित् काले गुरुपूर्वक अध्ययनमेव कृतवान् इति सोऽपि स्वकीयगुरुं स्मरति एवं तद्गुरुरपि यावदस्माभिर्दृष्टं तत्र सर्वत्र इदम् अस्माभिः उपलब्धं यत्र यत्र वेदाध्ययनत्वं तत्र तत्र गुरुकर्तृक अध्ययनपूर्वकत्वम् इति सर्वत्र दृष्टं शिष्यकर्तृकवेदाध्ययने दृष्टं तर्हि एतादृशव्याप्तिबलात् अस्माभिः सर्वं वेदाध्ययनं पक्षीकृत्य तत्र अनुमीयते सर्वं वेदाध्ययनम् अवच्छेदकावच्छेदेन गुर्वध्ययनपूर्वकं गुरुकर्तृक अध्ययनपूर्वकम् कुतः वेदाध्ययनत्वात् इत्येव हेतुः दृष्टान्तः अधुनातनवेदाध्ययनवत्
ಅನೇನ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಕಥಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಇದಂ ವಕ್ತವ್ಯ. ಗುರು ಅಧ್ಯಯನಂ ಪೂರ್ವಂ ವರ್ತದೆ, ಗುರುಮುಖೋಚ್ಚಾರಣ ಅನುಚ್ಚಾರಣಂ ಭವತಿ ಇದಂತು ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಪರಂತು ಅನೇನ ಅನುಮಾನೇನ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಕಥಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಕಿಂಚಿತ್ ಪಶ್ಯಾಮಃ. ಯದಿ ಕಶ್ಚನ ಗ್ರಂಥಃ ಪೌರುಷೇಯಃ ಕೇನಚಿತ್ ಪುರುಷೇಣ ನಿರ್ಮಿತಃ ಏವಂ ಸ್ವೀಕುರ್ಮಃ, ಮಹಾಭಾರತಂ ಅಥವಾ ರಾಮಾಯಣಂ ವಾಲ್ಮೀಕಿ ಮಹರ್ಷಿಣಾ ವಿರಚಿತಂ. ರಾಮಾಯಣಂ ವಿರಚಯ್ಯ ಸಹ ಮುನಿಃ ಲವಕುಶಾಭ್ಯಾಂ ಅಧ್ಯಾಪನಂ ಕೃತವಾನ್. ತತಃ ಪರಂ ಅಧ್ಯಾಪನಂ ಪ್ರಚಲತಿ, ಅಧ್ಯಯನಂ ಪ್ರಚಲತಿ ಇತಿ ಸ್ವೀಕುರ್ಮಃ. ಅತ್ರ ರಾಮಾಯಣಾಧ್ಯಯನಂ ಸರ್ವಂ ಗುರುವಧ್ಯಯನಪೂರ್ವಕಂ ಇತಿ ವಕ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಕುತಃ ಇದಾನೀಂತನ ವೇದಾಧ್ಯಯನ ರಾಮಾಯಣಾಧ್ಯಯನೆ ಸ್ಯಾದಪಿ ಗುರುವಧ್ಯಯನಪೂರ್ವಕತ್ವಂ, ಪರಂತು ಲವಕುಶಾಭ್ಯಾಂ ಯದ್ ಅಧ್ಯಯನಂ ಕೃತಂ ತತ್ರ ಕಃ ಗುರುಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವಾಲ್ಮೀಕಿರೇವ ಗುರುಃ. ವಾಲ್ಮೀಕಿಸ್ತು ಅಧ್ಯಯನಂ ನ ಕೃತವಾನ್ ಖಲು. ಎವಂಚ ವಾಲ್ಮೀಕಿ ಕರ್ತೃಕ ರಾಮಾಯಣಾಧ್ಯಯನ ಪೂರ್ವಕತ್ವಂ ತಸ್ಮಿನ್ ನಾಸ್ತಿ. ವೇದಾಧ್ಯಯನೆ ತು ಸರ್ವಸ್ಮಿನ್ನಪಿ ವೇದಾಧ್ಯಯನೆ ಯದಾ ಗುರುಕರ್ತೃಕ ಅಧ್ಯಯನ ಪೂರ್ವಕತ್ವಂ ಸಾಧ್ಯತೆ ತದಾನೀಂ ಅನಾದಿರಿಯಂ ಗುರುಶಿಷ್ಯ ಪರಂಪರಾ ಇತಿ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ಯದಿ ವೇದಸ್ಯ ಕಶ್ಚಿತ್ ರಚಯಿತ ಸ್ಯಾತ್ ತರ್ಹಿ ಸಏವ ಆದಿಮಃ ಪುರುಷಃ ಭವಿಷ್ಯತಿ ಯಃ ರಚಯಿತ ಅನ್ಯಾನ್ ಅಧ್ಯಾಪಯಿಷ್ಯತಿ. ಏವಂಚ ತದೀಯಂ ಪ್ರಾಥಮಿಕಂ ಯದ್ ಅಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತೇನ ಯೇ ಶಿಷ್ಯಾಃ ಪ್ರಥಮತಃ ಅಧ್ಯಾಪ್ಯಂತೆ ಅತ್ರ ಶಿಷ್ಯಕರ್ತೃಕಂ ಯದ್ ಅಧ್ಯಯನಮಸ್ತಿ ಇದಂ ಪ್ರಾಥಮಿಕಂ ಅಧ್ಯಯನಂ ಸ್ಯಾತ್ ತತ್ರ ಚ ಗುರುವಧ್ಯಯನ ಪೂರ್ವಕತ್ವಂ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ದೋಷ ಸ್ಯಾತ್. ಏವಂಚ ಸರ್ವಸ್ಮಿನ್ನಪಿ ವೇದಾಧ್ಯಯನೆ ಗುರುವಧ್ಯಯನ ಪೂರ್ವಕತ್ವಂ ಕದಾ ಸ್ಯಾತ್ ಯದಾ ಕೇನಾಪಿ ಸಹ ನ ರಚಿತಃ. ಪ್ರಪ್ರಥಮಂ ವೇದಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯೇವ ಕಿಂಚನ್ ನಾಸ್ತಿ ಅನಾದಿಹಿ ಇಯಂ ಪರಂಪರಾ ಇತಿ ಯದಾ ಸ್ಯಾತ್ ತದಾ ಏವ ಸಂಭವತಿ. ಏವಂಚ ಸಾಮರ್ಥ್ಯಾತ್ ಏತದನುಮಾನ ಸಿದ್ಧು ವೇದಾನಾಂ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ಪೌರುಷೇಯತ್ವೇ ತು ಇದಂ ಸಾಧ್ಯಂ ನ ಘಟತೆ. ತಸ್ಮಾತ್ ವೇದಸ್ಯ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಸಿದ್ಧಾಂತಃ ಮೀಮಾಂಸಕಃ. ಯದಾ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ತದಾ ವಿಧೇಹೆ ಏವ ಪ್ರವರ್ತಕತ್ವಂ. ಸುತಾವೇವ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಉಕ್ತಮಸ್ತಿ ಚೇತ್ ತಸ್ಯ ಕಾದಿತಿ ಪೂರ್ವೇ ಪೂರ್ವೇ ಭವತಿ ಯದ್ರೂಚುಃ ಇತ್ಯಸ್ಯ ವಾಚಾವಿರೂಪನಿತ್ಯಯ ನಿತ್ಯಯ ಇತಿ ವರ್ತತೆ. ಇತಿ ಶುಶ್ರುಮ ಪೂರ್ವೇಷಾಂ ಯೇನಸ್ತ ಜ್ಞಾತಿಕ್ಷರೆ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರುತಾವೇ ವರ್ತತೆ. ಶ್ರುತಿಃ ಯದಿ ಅನಾದಿ ಅನಾದೌ ಶ್ರುತೆ ಶ್ರುತಾವಿ ಏವಂ ಯದಿ ಪ್ರಯೋಗ ಭವತಿ ತಸ್ಯ ಕಥಂ ಅರ್ಥ ಸ್ವೀಕರ್ತವ್ಯ ಯದ್ವಾ ಸ್ವಸ್ಮಿನ್ ಪ್ರಮಾಣಮೇವ ಭವತಿ ವಾ. ಕಿಂಚಿತ್ ಕಥಯಾಮಿ ಅಸ್ಮಿನ್ ವಿಷಯ. ವಯಂ ಯದಾ ಸ್ವಾರ್ಥಂ ಅನುಮಿತಿಂ ಕುರ್ಮಃ ಸ್ವಾರ್ಥಾನುಮಿತಿಂ ಕುರ್ಮಃ ತದಾನೀಂ ವೇದವಾಕ್ಯಂ ಇದಮಪಿ ಅನಾದಿತ್ವೇ ಪ್ರಮಾಣತೆಯ ಸ್ವೀಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಪರಂತು ಯಃ ವಿಪ್ರತಿಪನ್ನೋ ಭವತಿ ವಾದಿ ತಂ ಪ್ರತಿ ಯದಾ ಪ್ರತಿಪಾದಯಾಮಃ ಪರಾರ್ಥಾನುಮಾನಂ ಕುರ್ಮಃ ಏವಂ ಕಿಂ ನ್ಯಾಯಪ್ರಯೋಗೇಣ ತಂ ಪ್ರತಿ ಯದಾ ಬೋಧನೀಯಂ ಭವತಿ ತದಾನೀಂ ಶ್ರುತಿವಾಕ್ಯಂ ತಂ ಪ್ರತಿ ಪ್ರದರ್ಶಯಿತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಅಪ್ರಯೋಜಕಂ ಭವತಿ. ಅತಃ ಅನುಮಾನಾದಿ ಪ್ರಮಾಣೇನ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಸಾಧಯಿತ್ವಾ ತತಃ ಪರಂ ವೇದವಾಕ್ಯ ವರ್ತತೆ ಇತಿ ಪ್ರದರ್ಶಯಿತುಂ ಶಕ್ಯತೆ ಉಪೋದ್ಬಲಕತೆಯ ಸ್ವೀಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಆಸ್ತಿಕಸ್ಯ ವಿಷಯೇ ಅದರ ಮೇಲೆ ಪ್ರಮಾಣ ಏತದಪಿ ಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ. ಮುಕ್ತಾವಳಿ ಕಾರ್ಯೇಣಾಪಿ ಇಯಂ ರೀತಿ ಅವಲಂಬಿತ. ಈಶ್ವರಸ್ಯ ಅನುಮಾನೇನ ಸಾಧನಂ ಕೃತ್ವಾ ಜಾವಾಭೂಮಿ ಜನಯನ್ ದೇವ ಏಕಃ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರುತಿರಪಿ ಪ್ರಮಾಣಂ ಇತಿ ಉಕ್ತಂ. ಇತಃ ಪ್ರಥಮತಃ ನ ಸ್ಥಾಪಯಿತುಂ ಶಕ್ಯತೆ ಶ್ರುತಿಃ ಪ್ರದರ್ಶಯಿತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ತಂ ಪ್ರತಿ. ಏವಂ ವೇದೇ ಏವ ವಾಚಾ ವಿರೂಪ ನಿತ್ಯಯ ಇತ್ಯಾದಿ ವಾಕ್ಯಮಪಿ ಅಸ್ಮಾಕಂ ಪ್ರಮಾಣಮೇವ. ಏವಂಚ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಸಾಧಯತಿ ಅನಾದಿ ನಿಧನಾ ನಿತ್ಯ ವಾಗ್ ಉತ್ಸೃಷ್ಟ ಸ್ವಯಂಭುವ ಆದೌ ವೇದಮಯೀ ದಿವ್ಯ ಯತ ಸರ್ವಾಃ ಪ್ರವೃತ್ತಯಃ ಇತ್ಯಪಿ ವರ್ತತೆ. ಏವಂಚ ಅಪೌರುಷೇಯತ್ವಂ ಸಿದ್ಧಂ ಅಪೌರುಷೇಯಸ್ಯ ವೇದಸ್ಯ ಪ್ರವರ್ತಕತ್ವಂ ವರ್ತತೆ. ಮಯಾ ಇತಃ ಪೂರ್ವಮುಕ್ತಂ ಪ್ರವರ್ತನಾಶ್ರಯತ್ವಂ ಪ್ರವರ್ತಕತ್ವಂ ಇತಿ. ಪ್ರವರ್ತನಾ ಯನ್ನಿಷ್ಠ ಸಹ ಪ್ರವರ್ತಕ. ಲೋಕೆ ಕಶ್ಚನ ಪುರುಷ ಪ್ರವರ್ತಕೋ ಭವತಿ ತದೀಯ ಅಭಿಪ್ರಾಯ ವಿಶೇಷ ಪ್ರವರ್ತನಾ ಭವತಿ ತರ್ಹಿ ಪ್ರವರ್ತನಾಶ್ರಯ ಕಶ್ಚನ ಪುರುಷೋ ಭವತಿ ಇತಿ ಸಹ ಪ್ರವರ್ತಕ. ವೇದೇ ತು ತಾದೃಶ ಲಿಂಗಾದಿ ಶಬ್ದನಿಷ್ಠ ಏವ ಅಲೌಕಿಕೋ ವ್ಯಾಪಾರ ಶಾಬ್ದೀಭಾವನಾ ಇತಿ ಮೀಮಾಂಸಕಾನಾಂ ಸಿದ್ಧಾಂತ. ತರ್ಹಿ ವೇದೇ ಪ್ರವರ್ತನಾ ಕಾ ಅಲೌಕಿಕ ವ್ಯಾಪಾರ. ಲೋಕೇ ಸಹ ನಾಸ್ತಿ, ಲೋಕೇ ತು ಅಭಿಪ್ರಾಯ ವಿಶೇಷ, ವೇದೇ ತು
लिङ्गादिनिष्ठः कश्चित् धर्मः सैव परं प्रवर्तनाशब्देन उच्यते तादृशप्रवर्तनायाः आश्रयः साक्षात् विधिरेव भवति इति कृत्वा विधेरेव प्रवर्तकत्वं न तु ईश्वरस्य प्रवर्तकत्वम् ईश्वरः वेदस्य रचयिता चेत् ईश्वरः प्रेरक प्रवर्तयिता इति वक्तुं शक्यते परन्तु इदानीं विधिः वर्तते अतः अहं करोमि इति मीमांसकानाम् अनुभवः विधिरेव प्रवर्तकः निषेध एव निवर्तकः एवं रीत्या साक्षात् प्रवर्तनारूप अलौकिकधर्माश्रयत्वात् वेदस्य प्रवर्तकत्वम् एकः अंशः जातः।